नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SST कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्स मध्ये तुमचं स्वागत आहे। हे आहे SST EDUpedia। मी असिस्टंट प्रोफेसर सुवर्णा निकम। 11वी इतिहासामध्ये आपण मागच्या वेळेस भारत आणि इराणशी असलेले संबंध आपण बघितलेलं होतं। एकंदरीमध्ये भारतीय किंवा माणसांची निर्मिती कशी झाली, त्याच्यानंतर जनपदे, महाजनपदे आणि भारतीय लोकांचा इतर लोकांशी असलेला संबंध आपण बघितला होता। त्याच्याच पुढचा टॉपिक आज आपण बघणार आहोत, मौर्यकालीन भारत, प्राचीन कालखंडामधील एक महत्त्वाचा टप्पा। ज्यावेळेस मानवाची निर्मिती झाली, माणूस एकोट्याने राहू लागला, जनपदे महाजनपदे निर्माण झाली आणि त्याच्यामधूनच काही प्रबळ सत्ता आपल्याकडे निर्माण झाली, त्याच्यामधील मौर्यकालीन भारत आपण आज बघणार आहोत। मौर्यांचं साम्राज्य हे चंद्रगुप्त मौर्य यांनी सुरू केल्यावर त्याचं मोठ्या प्रमाणावर किती पसरलेलं होतं, महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा ठिकाणी मौर्य साम्राज्य पसरलेलं होतं हे आपल्याला या नकाशावरून दिसून येतं। आता भारतात अस्तित्वात असलेल्या 16 महाजनपदापैकी महाजनपदामधील संघर्षात मगध सत्ता प्रबळ होत गेली आणि मगधचे साम्राज्य उदयाला आले। हे भारतातील पहिले साम्राज्य ज्याचे प्रशासन व्यवस्था अधिक विकसित आणि विविध विभागाद्वारे कार्यरत होती। साम्राज्याच्या अस्तित्वासाठी आवश्यक कुठले कुठले घटक आवश्यक होते, कारण कुठलाही साम्राज्य निर्माण व्हायचं असेल तर त्याच्यासाठी काही घटकांची आवश्यकता होती। त्याच्यामध्ये विस्तृत भूप्रदेशाची सत्ता, पराक्रमी राजांची परमात्यांच्या हाती असलेले सत्तेचे केंद्रीकरण, कर रूपाने जमा होणाऱ्या महसुलांची व्यवस्था पाहणारी प्रशासन यंत्रणा आणि सम्राटांच्या अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत सैन्य, सम्राटाच्या सत्तेला पुष्टी देण्यासाठी धर्म विजयाचे उपयोजन, सत्ताधारी कुळांमध्ये सत्ता आणि तत्वासंबंधी एकटवलेले अधिकार हे साम्राज्य अस्तित्वात येण्यासाठी असलेले महत्वाचे घटक होते। आता मगध साम्राज्यांचा उदय कसा झाला? सुपीक आणि समृद्ध जमीन त्यांच्याकडे होती, बारमाही वाहणाऱ्या नद्या होत्या, नौका नयनाची उत्कृष्ट सोय होती, विकसित व्यापार होता, पराक्रमी राजाची परंपरा इत्यादींमुळे मूळ साम्राज्य बलवान होत गेले। याचप्रमाणे हार्य घराणे या कालखंडामध्ये उदयाला आले। इसवी सन 6 व्या शतक मगधवर हार्य या राज्य घराण्याची सत्ता होती। बिंबिसार या घराण्यातील प्रसिद्ध राजा त्याच्या भारतामध्ये उल्लेख आहे। त्याचे वडील महापद्य यांनी गिरिवक्र हा दुर्ग बांधून मगधची राजगृह ही राजधानी स्थापली आणि नंतर बिंबिसारने याने विस्तारवादी धोरण अवलंबिले व अंग महाजनपदाचा राजा ब्रह्मदत्त याला ठार मारून ते जिंकले। याशिवाय कोसल, लिच्छवी, विदेह, मद्र या राजघराण्याशी वैवाहिक संबंधही त्याने प्रस्थापित केले। या विस्तारवादी धोरण त्याने अवलंबले। अजात शत्रू इसवी सन 493 इसवी सन पूर्व 460 बौद्ध साहित्यानुसार इसवी सन पूर्व 493 ला आपल्या पिता बिंबिसार याचा वध करून अजात शत्रूने राजगादी मिळवली। त्याने मगधचा प्रचंड विस्तार केला व आपले राज्य विंध्य पर्वताच्या पायथ्यापर्यंत विस्तारले। गंगा नदीच्या काठावरील पाटली ग्राम येथे छोटा दुर्ग बांधला व जनतेने त्याच्या उत्तर अधिकाऱ्यांना पदच्युत केले होते। आता ह्याच कालखंडामध्ये दुसरे घराणे होते, शिशुनाग घराणे। इसवी सन पूर्व 430 ते इसवी सन पूर्व 364 या घराण्याचे राज्य होते। नंदीवर्धन हा या घराण्यातील पराक्रमी राजा, त्याने काही काळ वैशाली येथे राजधानी हलवली, त्याने अवती राज्य जिंकले। आता मगधचे विकास का घडून आला, त्याच्या मागची कारण काय होती? तर राजकीय स्थैर्य, गंगा नदीच्या खोऱ्यातील सुपीक जमीन, अंग राज्य जिंकल्याने राज्याच्या पूर्व किनाऱ्यापर्यंत विस्तार झाला आणि दूरच्या प्रदेशात सुरू झालेला व्यापार, महसुलात झालेली वाढ, लाकूड, हस्तिदंत, लोखंड, तांबे यांचे विपुल स्त्रोत, त्यामुळे प्रादेशिक उद्योगांना ह्या कालखंडामध्ये चालना मिळाली। प्रचंड धान्य उत्पादन या सर्व बाबी मगध साम्राज्यात सत्ता होण्यास कारणीभूत ठरले। नंद घराणे आणि मौर्य साम्राज्य। पुराण ग्रंथात नंद घराण्याचा उल्लेख आहे। महापद्मानंद हा या घराण्याचा संस्थापक होता। एकूण 6 नंद राजांनी 100 वर्ष राज्य केले। त्याचे राज्य दक्षिणेला नांदेड तर काहींच्या मते म्हैसूर पर्यंत पसरले होते। यावरून महापद्मानंद हा भारतातील महान सम्राट होता। धनानंद हा घराण्यातील शेवटचा राजा, त्याचा खजिना अत्यंत समृद्ध होता। त्याच्या सैन्यामध्ये 2 लाख पायदळ, 60,000 घोडदळ आणि 6,000 हत्तीदळ व 2,000 रथ होते।
आता या नंदगाळात मध्यवर्ती सत्ता दृढ झाली होती. त्याच्यामागची कारण अशी होती की महसूल पद्धतीला दिले गेलेले महत्व, साम्राज्य विस्ताराबरोबर झालेली आर्थिक भरभराट, शेती विकासासाठी शासनाकडून कालवे काढून घेतलेली जलसिंचनाची सोय, जलमार्ग व्यापार चालत असे आणि इसवी सन 321 ला चंद्रगुप्त मौर्याने पाटलीपुत्रावर आक्रमण करून नंद सत्ता संपवली. आता याच कालखंडामध्ये मौर्य साम्राज्याचा उदय झाला. मौर्यांनी प्रथम भारतात सार्वभौम सुनियंत्रित साम्राज्य स्थापन केले. ते भारतातील पहिले साम्राज्य होते. त्यांनी ची माहिती मॅगेस्टिक ची इंडिया, कौटल्यचे अर्थशास्त्र, बौद्ध जैन धर्मग्रंथ अशा अनेक साहित्यांच्या आधारे या काळात राजकीय, सामाजिक, आर्थिक व धार्मिक स्थिती अधिक स्पष्ट होते. याच कालखंडामध्ये चंद्रगुप्त मौर्याने या घराण्याची सत्ता स्थापन केली. उत्तर उपखंडात मोठ्या भूभागावर पसरलेल्या साम्राज्याचे नियंत्रण मौर्य राज्यकर्त्यांकडून होत गेले. महावंश या बौद्ध ग्रंथात चंद्रगुप्तचा उल्लेख जबुद्दीत पदाचा सम्राट असा करतात, म्हणजे भारत वंशाचा. त्याने वायव्येकडील, उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील अनेक लहान मोठी राज्य बलाढ्य राज्याला निर्माण केली. ग्रीक राजा सेल्युकस निकेटर याचा पराभव त्याने केला. या त्याच्यानंतर काबूल, कंदार, बुलिचिस्तान इत्यादींच्या सीमा त्याने पसरवल्या होत्या. म्हणजे वायव्येकडील हिंदुकुश पर्वतापर्यंत त्याने साम्राज्य विस्तार केलेला होता. त्याचे साम्राज्य वायव्येकडील हिंदुकुश पर्वत, पूर्वेस बंगाल उपसागर, पश्चिमेस गुजरात आणि उत्तरेस हिमालय, या दक्षिणेस कृष्णा नदीपर्यंत पसरलेले होते. इसवी सन 298 ला त्याचा मृत्यू झाला होता. याच कालखंडामध्ये त्याच्यानंतर बिंदुसार आला. चंद्रगुप्त मौर्याच्या मृत्यूनंतर बिंदुसार गादीवर आला. त्याच्या काळात तक्षशिलेतील जनतेने बंड केले. तो आपला पुत्र याला अशोकाला त्याने पाठवून शमवले. चंद्रगुप्तचे साम्राज्य आबादित ठेवायचे काम बिंदुसारने केले. त्याचा मृत्यू इसवी सन 273 ला झाला. त्याच्यानंतर उदय झाला तो सम्राट अशोकाचा. प्राचीन भारतातील श्रेष्ठ सर्वाधीश सम्राट सुशीत या त्याचा सावत्र भावाविरुद्ध बंड करून तो मगध साम्राज्याचा सम्राट बनला. इसवी सन 268 त्याने स्वतःला देवनाम पियसदी, म्हणजे देवनाव प्रिय प्रिय दर्शनी ही पदवी त्याने धारण केली आणि दिग्विजय करून त्याने आपले राज्य हिंदू कुश पर्वतापासून पूर्वेस बंगालपर्यंत, पश्चिमेस गुजरातपर्यंत, हिमालयापासून दक्षिणेस मैसूर पर्वत पसरवले. दक्षिणेतील चोल, पांड्य, चेर इत्यादी राजाशी त्याने मैत्रीशी संबंध प्रस्थापित केले होते. याच कालखंडामध्ये त्याचं कलिंग युद्ध घडून आलं होतं. इसवी सन 261 ला महानदी व गोदावरी यांच्या दुआबातील अत्यंत सदन असणारे राज्य राजा खारवेल हा तेथे राज्य करत होता. 80,000 पायदळ, 10,000 घोडदळ होते. त्याचा पराभव केला. या युद्धात 1,00,000 लोक मृत्युमुखी पावले. 50,000 कैद केले गेले. या प्रचंड मनुष्य हानी झाली. हा विनाशाचा परिणाम अशोकाच्या मनावर झाला. परिवर्तन घडून आले व त्याने अहिंसा प्रधान शांतता बौद्ध धर्माचा स्वीकारला आणि दिग्विजयाची जागा धम्म विजयाने घेतली आणि धार्मिक आदर्श त्याने निर्माण केला. तो व्यवहारात उतरविण्यासाठी त्याने यंत्रणा तयार केली होती. आता ही धम्म विजयाची उभारलेली यंत्रणा काय होती? तर अशोकाचा धर्म हा नैतिक तत्वांचे प्रतिष्ठित प्राप्त झालेला सदाचार संपन्न धर्म म्हणजे अशोकाचा धर्म होय. या धर्माच्या उभारणीसाठी धर्म महायंत्राची नेमणूक केली गेली. मद्यपानावर बंदी घातली गेली. नैतिक आचरणाचे आदेश दिले गेले. नैतिक आचरण कुठले? तर प्राणी मात्रावर दया करावी, हिंसा करू नये, गुरुजन व वडीलधारांचा आदर व विनिमय आचरण करावे, माता पितांची सुश्रुषा करावी, नोकर चाकरांची योग्य वर्तणूक द्यावी, कोणत्याही प्रकारचा संग्रह करू नये, साधी राणी ठेवावी, परधर्म पहद सहिष्णु कृतीने वागावे, श्रद्धा ठेवावी, दुर्गुणांपासून दूर राहण्याचा उपदेश त्याने आणला व स्वतः त्याचं त्याने आचरण केले. धर्म प्रचारासाठी बौद्ध संघ बनवले व देशोदेशी रवाना केले. याच कालखंडामध्ये बौद्ध धर्माची परिषद ही घडून आली होती. पहिली परिषद भगवान बौद्धांच्या महापरिवाराच्या नंतर राजगृह येथे भरली. दुसरी परिषद कालाशोक राजाने वैशाली येथे भरवली. तिसरी परिषद सम्राट अशोकाने पाटलीपुत्र येथे मोगलीस तिश्च याच्या अध्यक्षतेखाली भरवली होती.
अशोकाचे शिलालेख व स्तंभालेख। सम्राट अशोकाने राजज्ञ व धर्मज्ञ देण्यासाठी शिलालेख व स्तंभालेख तयार केले होते, ते सार्वजनिक ठिकाणी त्याने उभारले। अफगाणिस्तान, नेपाळ, भारत या प्रदेशामध्ये सगळीकडे ते विखुरले होते। मिरत येथील ब्राह्मी लिपीत कोरलेला स्तंभालेख पेट्रो टी फेन थिरल याने इसवी सन 1750 मध्ये शोधला। जेम्स प्रिन्सेस याने 1867 मध्ये ब्राह्मी लिपीतील स्तंभालेखाचे वाचन केले। शिलालेख व स्तंभालेखमुळे मौर्य साम्राज्याच्या सीमा निश्चित करणे शक्य झाले। या शिलालेखावरून अशोकाचे धर्मप्रचाराचे कार्य, बौद्ध धर्म व भारतीय संस्कृतीचा परिचय याचा पुत्र महित मुलगा संगमित्रा व मूल्य मुलगा भिक्षुनी मुलगा महेंद्र पुत्र महेंद्र महेंद्र आणि मुलगी संगमित्रा या भिक्षूंना प्रदेशात पाठवण्याचा उल्लेख केलेला आहे। याशिवाय पश्चिमेकडील समकालीन राजांना चाही उल्लेख या कालखंडामध्ये केलेला आहे। मौर्य घराण्याचा शेवट। अशोकाच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेले मौर्य राजे सक्षम नव्हते, त्यामुळे मौर्य सत्तेचा रास अवघ्या 50 वर्षात झाला। या घराण्यातील शेवटचा राजा बृहस्थ याचा त्याच्या सेनापती पुष्पमित्र शुंग याने हत्या केली व सत्ता मिळवली। या पाठामध्ये आपण मौर्य कालखंडामधील कशा प्रकारे सत्ता होती हे बघितलं आणि मौर्यांनी कशा पद्धतीने प्रगती केली आणि साम्राज्य एक उच्च पदापर्यंत नेले, परंतु नंतरच्या काळामध्ये अवघ्या 50 वर्षामध्ये त्यांचं राज्य हे लोप पावलं आणि पुढे शुंग घराण्याची सत्ता आली, ते आपण पुढच्या पाठात बघणार आहोत। थँक्यू।